Calm your mind with chakra-based meditation music. Sarigama Karva Wellness. Sorry.
बापरखुमा देवी वरी विठ्ठले
मेरा फूलला फुले वेचिता बहरू कळियासी आला मोगरा Thank you.
विश्वाचे आर्ता माझ्या मनी प्रकाशले अवघेची झाले देह ब्रह्म अवघेची झाले देह ब्रह्म विश्वाचे सकळ देखिले आत्मस्वरूप
अश्वत्थ फुलला चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैसा म्या देखिला निराकार वो माए तैसा म्या देखिला निराकार वो माए निराकार माझे घुणघुणा वारा वाहे ऋणझुणा भवतार कुहा काना वेगी भेटवा का ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभंग नसून ती एक विराणी आहे विरहिणी जे गाते ती विराणी ज्या प्रेयसीला प्रियकराचा वियोग झाला आहे ज्या भक्ताला ईश्वराचा वियोग झाला आहे ज्या गोपिकांचा कृष्णाचा वियोग झाला आहे त्यांचा धावा त्यांची विनवणी त्यांची आळवणी त्यांचं आक्रंदन त्यांचं रुदन त्यांना ईश्वराच्या दर्शनाची लागलेली भूक म्हणजेच विराणी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता लागलेसी भूक, ही भूक अन्नाची नाही, ही भूक शरीराचीही नाही, विरहिणीला लागलेली ही भूक ईश्वर दर्शनाची आहे. तुका म्हणे आता, आता हा जो शब्द आहे तो या विराणीत
सहज आला आहे. भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ यांच्यात आता हा शब्द या तिन्ही काळात लीलया फिरतो. तशी विरहिणी प्रियकराच्या विरहात त्रिखंडात तिन्ही काळ फिरत असते. विरहिणी हा काव्य प्रकार कुणी केव्हा प्रथम सुरू केला हे कोणालाच ज्ञात नाही. विरहिणी लिहिताना ज्ञानेश्वरांची जी उत्कट शैली आहे ती पाहता हा काव्य प्रकार ज्ञानेश्वरांनी सुरू केला असे म्हणणे धाडसाचे होणार नाही. ज्ञानेश्वर हे 12व्या शतकातले तर मीराबाई 15व्या शतकातली. मीरेच्या विराण्या वाचताना जो हात आपण पुस्तकावर ठेवतो तो हात विराण्यातून झरणाऱ्या अश्रूंनी ओला होतो, इतक्या त्या विराण्या करुण आहेत. मतजा जोगी को विरहिणी को गत जाणे हो, घायल की गत घायल जाणे. रमैया बिन नींद ना आवे, माई माई कैसे जीवरी. अशा हजारो विराण्यांनी मीराबाईचे वाङ्मय समृद्ध झाले आहे. ह्या मीराबाईच्या कवनावर ज्ञानेश्वरांची छाप दिसून येते. मीरा आणि ज्ञानेश्वर यांच्या कालखंडात 400 वर्षाचे अंतर आहे, तरीही मीराबाईच्या काव्यावर ज्ञानेश्वरांची छाप का? समग्र ज्ञानेश्वर आणि समग्र मीराबाई यांच्या वाङ्मयात अनेक साम्यस्थळे दाखविता येतील. मीराबाई ही स्त्री आहे, विधवा आहे, सगळ्या सांसारिक सुखांचा त्याग करून ती मरुभूमीतून, अरण्यातून, तीर्थक्षेत्रातून एकाकी अबला समाजाची पर्वा न करता आपल्या प्रियकराचा कृष्णाचा शोध घेत फिरते आहे. या दीर्घ प्रवासात जे उसासे निघाले, जे निश्वास निघाले, जे अश्रू टपटपले, ते ध्वनी त्या त्या प्रांताचे अंतर्नाद झाले. ते ध्वनी म्हणजेच मीरेची विराणी. प्रेम, भक्ती, दुःख आणि अश्रू या 4 धाग्यांचा पीळ म्हणजेच मीरेची विराणी. मीराबाई ही स्त्री आहे, त्यामुळे स्त्रियांच्या सुखदुःखाचे दर्शन तिच्या विराण्यात मधुर होते. पण ज्ञानेश्वर हे योगी पुरुष आहे, त्यांनी हा स्त्री भाव कसा प्रगट केला? कारण सोपे आहे. ज्ञानेश्वर हे सारस्वतांची माऊली आहेत. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, साऱ्या विश्वातल्या प्राणीमात्राचे दुःख स्वतःच्या हृदयात समावून घेणारी ही एक प्रेमळ आई आहे. ज्ञानदेवांचे शब्द कलशेसी महामेरू आहेत. मेरू अथवा महामेरू हा प्रासाद रचनेचा सर्वोत्कृष्ट भव्य उत्तुंग व विस्तृत प्रकार आहे. म्हणून ज्ञानेश्वरांच्या नंतरचे सगळे संत ज्ञानेश्वरांचा मागोवा घेताना दिसतात. घनू वाजे घुण घुण, वारा वाहे ऋण झुण. आकाशाच्या प्रांगणात या वर्षा ऋतूच्या रात्री
एक काळा मेघखंड तयार झाला. तो अस्वस्थ मेघखंड गर्जना करतोय, बोलतोय या विरहिणीला. तो काळा मेघ घनश्यामासारखा वाटतो. त्याचं ते घुणूघुणू ऐकून त्या विरहिणीला कदंब वृक्षाच्या खाली वाजवलेल्या बासरीच्या सुरासारखे वाटतात. वाऱ्याची ती रुणझुणू रासक्रीडेमध्ये गोपिकांबरोबर नृत्य करणाऱ्या कृष्णाच्या पायातल्या पैंजणाच्या आवाजाची आठवण करून देते. गोपिकामय झालेली ती विरहिणी गोप गोपिकांना व्याकुळ होऊन विनंती करते की भवसागरातून सर्व प्राणीमात्रांना वाचविणारा तारणारा तो कान्हा मला वेगी भेटवाना. चांदू वो चांदणे चापे वो चंदने देवकी नंदने वीण नावडे वो शीतलचंद्र. पौर्णिमेच्या रूपाने चांदण्याचा शीतळ शिरकाव जगतावर करतो. त्याच्या त्या शीतळ प्रकाशात चाफ्याला बहर आला आहे. चंदनाची झाडे बहरून आली आहेत. जणू काही चाफ्याच्या सुगंधाने चंदनाचा लेप केला आहे. पण तो देवकी नंदन कृष्ण कोठे आहे? तो नसल्यामुळे मला हे सारं नकोसं वाटतं. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्होवन माळी वेगी भेटवा का. हे सख्यांनो कृष्णविरहाने माझे सर्वांग जळते आहे. जणू काही अग्नीच्या भवसागरात मी बुडते आहे. मीरा म्हणते नाव डूबी प्रभू पार लगाओ डूबत दासी ती. ही विरहिणी त्या अग्निरूपी भवसागरात जळते आहे. सर्वांगाला चंदनाचा लेप लावूनही तिच्या शरीराचा दाह संपत नाही. ती अक्रंदून आपल्या सख्यांना म्हणते माझी अवस्था बघा, मला दाह सहन होत नाही. त्या कान्ह्याला त्या वनमाळीला मला वेगी भेटवा का. सुमनाची सेज शीतळ ओली की पोळे आगी सारखी वेगी विजवा का. हे सख्यांनो मी तुमचे उपकार कसे फेडू. तुम्ही माझी किती काळजी घेता. माझ्या अंगाचा दाह बघून तुम्ही ही फुलांची शय्या सजवली आहे. वेगवेगळी अळूबाळू म्हणजे नाजूक नाजूक फुलं पाखरून तुम्ही किती नेटकी शय्या केली आहे. ती शय्या किती शीतळ आणि नेटकी आहे. मी या शय्येवरती अंग टाकताच ही फुले धगधगू लागली आहेत, आग उकू लागली आहेत. अरे मी जळते आहे, पोळते आहे. हा विरह अग्नी वेगी विजवा का. तुम्ही गातसा सुस्वरे ऐकोने दावी उत्तरे कोकिळे वरजावे तुम्ही बाई आनो. हे कोकिळ बायांनो हे सुस्वर गाणाऱ्या बाई आनो. ज्ञानेश्वर कोकिळ पक्षिणीला बाई आनो असे संबोधतात. काय ही भाषेची रुजुता, काय ही मृदुता. असं संबोधन माऊलीच करू शकते. लोकगीतात कोकिळेला बैरी कोयलिया कूक सुनाए मुझ विरहन का जियरा डोली. ज्ञानेश्वर माऊली कोकिळेला बैरी न म्हणता बायानो असे आदरयुक्त संबोधन करतात. हे बायानो तुम्ही सुस्वर गाता पण कृपया तुम्ही तुमचे गाणं बंद करा.
तुमची उत्तरे म्हणजे गाणं ऐकून मला त्या कृष्णाच्या बासुरीचे सूर ऐकू येतात. कृपया गाणं वर्जा. तुमचे सूर ऐकून व्याकुळले मी फार. दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले. बाप रखुमा देवी वरे विठ्ठले मज ऐसे केले. हे विठ्ठला हे पांडुरंगा तू हे काय केलेस. मी माझे रूप हरवून बसले. आज मी तयार होऊन दर्पणासमोर सन्मुख झाले तो काय आश्चर्य. माझी छबी दिसलीच नाही. पांडुरंगा रखमेसह दर्पणात तू उभा ठाकला होतास. माऊली एका विराणीत लिहिते म्हणते बोधोनी ठेले मन तव झाले आन. सोकोनी घेतले प्राण माझे गे माये. माझ्या मनाला बोध दिलास मला आत्मरूपाचे दर्शन झाले. हे जरी होत असलं तरी माझ्या शरीरातून तू माझे प्राण ओढवून घेतलेस. माझे मी पण संपले म्हणजे सारे संपले. पण आत्मज्ञानाचा प्रकाश पसरला होता आणि विरहणीचे सूर गुणगुणत होते. Thank you.
पांडुरंगा, हे विठ्ठला, मी आज तुझ्या मंदिरासमोर चंद्रभागेच्या वाळवंटात उभी आहे. आज रंगपंचमी तुझ्या दर्शनाच्या रंगात रंगण्यासाठी भक्तांची मांदी आणि वाळवंटी फेर धरून आहेत. देवा पांडुरंगा, विठ्ठला, तुझा प्रेम भक्ती मुक्तीच्या रंगात रंगण्यासाठी मीही व्याकुळ झाले आहे. देवा, मी तुला आवाहन करते, विनंती करते, हट्ट करते, रंगा येई.
विश्वंभरी कमळ नयने कमळा करेवो विश्वरूप विश्वंभरी कमळ नयने कमळा करेवो तुझे ध्यान लावो तुझे ध्यान लावो पापर कुमारी विवरेवो माझे कृष्णाई कान्हाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई